आपण पेवेकडे गेलेलो, तिने ताई बोलत होती, दिवे आगारला, बापरे, ओ माय गॉड, आतमध्ये आतमध्ये मॅप लावून आम्ही आतमध्ये आतमध्ये गेलेलो, आमचा टाइम वेस्ट केला फक्त. आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये, हरी श्री हरी हरेश्वर मंदिरामध्ये आम्ही चाललेलो आहे पाया पडायला. तर आता आरती चालू होणार आहे 8:30 सा. आम्ही मस्तपैकी आता आरती आम्हाला भेटते आणि इथे आपली तुळस तुम्हाला वृंदावन दिसत असेल आणि हे मंदिर आहे हरिहरेश्वरचं. तर आपण आरती अटेंड करणार आहोत, आरतीला जाणार आहोत. चाललो श्री कालभैरव मंदिर आणि इथून एंट्री आहे. इथून छोट इथून एक्झिट आहे. रिफ्लेक्शन श्री हरी हरेश्वर क्षेत्रातील मुख्य देवालय येथे मुख्य मंदिर कालभैरवाचे आहे. शतदेवतेचे वध करण्यासाठी श्री कालभैरवाचा अवतार झाला. दुसरे देवालय श्री हरेश्वराचे असून या देवालयात श्री गणपती नंदी ह्याच्या मूर्ती आहेत व ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया पार्वती देवी लिंगरूपाने आहेत. त्याची स्थापना अगस्त्य मुनींनी केली आहे. हरेश्वराची प्रदक्षिणा सोमसूत्रे आहे. प्रथम श्री कालभैरवाचे दर्शन घेऊन नंतर हरिहरेश्वराचे दर्शन घ्यावे. तर कालभैरवाचं मंदिर हे आहे पुरातन काळातलं आणि हे आहे आपलं हरिहरेश्वराचं मंदिर. हा, कालभैरव कृपेने पिशाच बाधा दूर होते. तर हे ते फोटो दक्षिण काशीला नाही गेलं तरी आपण, तिकडच्या काशीला नाही गेलं तरी इथल्या काशीला आपण आलो ना तरी पुण्य आणि हे एक आपल्याला बोलतात ना, बोलवूनच असतं आपल्या देवाकडनं की आपण येतो. तसं आम्हाला आता पुण्य लाभलेलं आहे, आम्हाला आज पाया पडायला भेटला आणि आरती संकष्टी आहे. हा, विनायक चतुर्थी पण आहे आणि आरती पण भेटली आम्हाला. खूप मस्त आरती भेटली आणि बरी आरती करतात. सो चला आता आपण जेवायला जाणार आहे आणि मग झोपणार आहे इथे आमच्या रूमेवरती. सगळं बंद होत गेलं सगळी दुकानं आणि आता आम्ही जेवायला. लावलं दे, लावलं दे पहिला. तुला कोणती पाहिजे? काल तर कांदा खात होते. सिलेक्टेड कांदा आहे. ए भेळ कशी झाली आहे? आईने केलेली सांगा. नुसते खात कशी झालेली? लावा ना मस्त. त्याचा चेकआउट टाइम होता आणि त्याच्या अगोदर आम्ही खाली केलेले आहेत रूम संस्थानाचे इथले आणि आता आम्ही पाया पडणार आणि बीचवर फिरणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार. तुम्हाला नंतर कळेल कुठे जाणार ते.
खूप सुंदर अशी जागा आहे. आपल्या जे कोकणामध्ये खूप सुंदर असे मंदिरं आहेत, खूप सुंदर असे प्लेसेस आहे, तिथे आपण आहे ना खाऊन असे कचरा केला नाही पाहिजे. तुम्ही बघता इथे जे पर्यटक येतात त्यांना मी सांगते की जे पण लोक इथे कुठे पण गेलात तरी आपल्या बोलतात ना साप कसं ठेवायचं ते लक्षात घ्या, कारण की ही घाण केली आहे, ही आता साप कोण करणार. आणि खूप असं सुंदर असे पर्यटक स्थळे आहेत, तिथे तुम्ही असे बॉटल फेकतात, परत खाऊचे पुढे ते त्यांचे पिशव्या प्लास्टिक हे करतात, तर तुम्ही तुमच्या बॅगेत ठेवायचं, बॅगा आणत असाल आणि मग डस्टबिनमध्ये टाका. एवढी सुंदर तुम्ही पर्यटन स्थळे तुम्ही घाण करतात. मी त्यांना आवाहन करते की तुम्ही असं खराब करू नका पुढच्या वेळेपासून प्लीज. हे बघा, हे दिवसं बॉटलचा सडा पडलेला आहे. डोंगराच्या कुशीत विसावलेलं हे तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरं आहेत. तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. मी देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकावरून जातो. या मार्गावरील 150 पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वर असे देऊळ आहे. या क्षेत्रास भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते, त्यामुळे याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. पण आता सुवर्ण मंदिर पाहिल्यानंतर आता आपण जेवायला जाणार. हा म्हणजे हे दिव्यागरला येतं. दिव्यागरला हे सुवर्ण मंदिर आहे, गणेशाचं सुंदर आहे, नवीनच बांधलेलं आहे. तर आता किती वाजले? एक वाजत आलंय म्हणजे जेवायचं मंदिर. फार छान होतं, मस्त मूर्ती आणि सोन्याचं मुकुट होत आणि गणेशाची मूर्ती पण आहे. आणि पूर्ण मंदिर बघाल तर पूर्ण लाल मंदिर असतं ना, इकडची स्पेशालिटी आहे कोकणची. ते चिरेच लाल असतात त्याचे, ते वेगळे मस्त वाटतंय. नवीनच बांधलेलं आहे बांधकाम या मंदिराचं. सो आता आम्ही चाललोय दिव्यागर वाटतं बीचला चाललेलो आहे आणि तिथे जेवणार आपण. होत आहे सवा गरम जाम होत आहे आता. थंडीत पण सकाळी थंडी असते पण दुपारी ऊनच असतं. आणि आता म्हणजे आम्ही हे जे होतं ना हरिहरेश्वरपासून 38 किलोमीटर होतं अप्रॉक्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला देव आगरचं सुवर्ण मंदिर लागतं. आणि हे गणपती मंदिर खूपच सुंदर आहे. आम्ही ते बघितलं, सोन्याचं मुकुट आहे पूर्ण आणि गणपतीची मूर्ती तर अप्रतिम आहे. आणि आताच नवीन बांधकाम आहे हे लाल चिऱ्याचं, असं गावचे कसे असं गावी आल्यावर एक सुंदर असं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता आम्ही चाललो आहे बीचला आणि बीचला जातो आहे आणि मग तिथून बघूया. आता जेवणाचं एक वाजलेलं आहे, जेवणच आम्ही परतीचा प्रवास करणार आहे. सो स्टे ट्यून्ड, पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा ब्लॉगला माझ्या आणि सबस्क्राईब पण करा. आणले का तुम्ही? गणपती बाप्पा मंगलमूर्ती. दिवे अगर बीचला आलोय आपण. हा बघा सुंदर व्ह्यू बीच. मी सुरमई थाळी मागवली आहे, मला नाही चिकन थाळी त्याची यायची आहे आणि ताईने सॉस आणि हे नान मागवली. मी सिद्धी गार्डन मध्ये आलेलो आणि बघा पोट तर एकदम फुगला, एवढं जेवण टेस्टी होत. आम्ही एका ठिकाणी गेलेलो, पेनेकर म्हणून होतं, पेवेकर म्हणून होतं आणि ते होतं कोणतं
आरे बीचलाच होतं. सो ते आम्ही एका यूट्यूबरचं बघितलेलं आणि मी स्पेशली तिकडे गेलेलो. आणि आपली माहिती आहे गावी कशी असतात, पूर्ण बोलतात ना असा वळसा घालून एकदम आतमध्ये ते घर होतं. आणि आम्ही तिकडे गेलेलो स्पेशली तिथे. पण ते एवढं बोलताना तिथे ॲम्बियन्स एवढा बेकार होता. सो तुम्ही कधी पण सर्च करताय तर पूर्ण माहिती घेऊन तुम्ही जावा. कारण की आपण कसं गावी फिरायला येतो तर रूट एकदम जर आतमध्ये असतं. सांग आतमध्ये असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप भटकावं लागतं ती गाडी घेऊन. आणि त्या माणसांना पण भरपूर त्रास होतो. त्यामुळे आपल्याला वाटेल चांगलं तिथे आपण जेव्हा उगाच कोणाच्या तरी इन्फ्लुएन्सने जाऊन आपण आपला टाईम आणि सगळंच बेस्ट होतं. त्याच्यामुळे आता आम्ही सिद्धी गार्डनला आलेलो आणि तिथे जेवण खूप छान होतं, नॉनव्हेज जेवण होतं. सो चला आता मी निघणार आहे मुंबईला जायला. सो आता आम्ही इथेच ब्लॉग एंड करतो आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा. बाय बाय करा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. क्लास मस्त. आणि आपण पेवेकडे गेलेलो. तिने का ताई बोलत होती दिवे आगारला. बापरे, ओ माय गॉड. आतमध्ये आतमध्ये मॅप लावून आम्ही आतमध्ये आतमध्ये गेलेलो. आमचा टाइम वेस्ट केला फक्त. येस. सो चला आम्ही निघतोय आता घरी. बाय. हे वियान लांब लांब.